मुला तो तुम्हाला शुभेच्छा देतो कारण तुम्ही गुणवंत म्हणून या ठिकाणी आलेला आहात। तुम्हाला शुभेच्छा देताना मी म्हणतो की तुम्ही गुणवंत आहात, भविष्यामध्ये यशवंत व्हा आणि आयुष्यामध्ये कीर्तिवंत व्हा। गुणवत्ता तुमच्या ठासून भरलेली आहे, तुम्ही गुणवंत आहात म्हणून पास झालात चांगल्या मार्गाने परत आलात। हा तुमच्या दहावी आणि बारावीचे मुलं आहेत ना, एकवीस दहावी बारावी मुलांना तुमच्या आयुष्याचा हा टर्निंग पॉइंट आहे। टू बी और नॉट टू बी, आयुष्य घडणार का बिघडणार रे पालकांनो? पालक माझ्याशी सहमत असतील। मला आठवतं आम्ही जेव्हा दहावीच्या परीक्षेत होतो, मी ऐंशी झाली दहावी झाली माझी, तुमचा जन्म पण नसतो, पण आमच्या वेळेला जे दहावीत पहिले यायचे ते भविष्यात कुठे दिसायचेच नाही, कारण त्यांना वाटायचं आपण आता एवढे मोठे झालो आहे, आपल्याला एवढा एक नंबर मिळाला आहे, आणि ते स्टिअरिंग सोडून द्यायचे की आपलं आयुष्यात एक नंबर आला, आपलं काम संपलं, आता आपण काही केलं तरी गुणवंत, असं होत नाही। म्हणून गुणवंतांचे पाय जाग्यावर राहिले पाहिजेत, यश धोक्यात जाता कामा नये। मला यश मिळालेलं आहे, त्या यशाचे अनेक भागीदार आहेत, माझ्या आई वडिलांनी मला मेहनतीने शिकवलेलं आहे, कर्ज काढलेलं आहे, स्वतः उपाशी तपाशी झोपलेली आहे, कोणाकडनं तरी पैसे घेऊन शाळेची फी भरलेली आहे, बरोबर मुलांनो? कपडे लगते दिलेले आहेत, आपण एक वेळ अर्धवट पोटी राहून माला जेवायला घातलेला आहे, म्हणून मी गुणवंत झालोय। समाजाचे उपकार आहेत, शाळेचे उपकार आहेत, या सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन सगळ्या प्रयत्नाने माझ्यावर जे प्रयत्न केले त्यामुळे मी गुणवंत झालो। या उपकाराची फेड करण्याचा कार्यक्रम पुढच्या आता आयुष्यामध्ये आपल्याला करायचा आहे। म्हणून माझं पहिलं आधी गुणवंत आलेल्यांना पहिलं सांगणं आहे, या आयुष्यामध्ये सगळ्यांनी करायला पाहिजे। तुम्ही गुणवंत आहात, तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, पण जर मला विचाराल तर मी सांगेन गुणवंताचं पहिलं काम आहे। आपण गुणवंत झालो पण शाळेत माझ्या मागे राहिलेले, कमी पडलेले, कुठेतरी मार्गाने खाली आलेल्या किमान दोन मुलांना तरी माझ्या गुणवत्तेच्या माध्यमातून मी मदत करेन आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते सुद्धा पुढे येतील। तर मी खराब गुणवंत? आज तुम्ही दहावी झालात, बारावी झालात, नववीतली मुलं असतील, अकरावीतली मुलं असतील, आठवीतली मुलं असतील, एक प्रयोग करून बघा मुलांना की मी शिकले। मला परवा एक माझ्याकडे एक मुलगा आला, मला हे त्या मुलाच्या एकूण त्या कृतींना सुचलं, दहावीचा मुलगा होता, पण एक पेपर काय तुमचा रिझल्ट लागला नव्हता, आणि मी सहज त्याला विचारलं, त्यावर आणखी तीन चार त्याचे मित्र होते, मी त्याला विचारलं काय चाललंय रे मुलाला तुमचं, एका गावात गेलो होतो, नाही म्हणला मी दहावीला खूप छान अभ्यास केलाय, मला 95-96% मिळणार आहेत। म्हटलं हे कोण आहे? ते म्हणतो नववीची मुलं आहे, पण तू काय करतोय? तर मी त्यांना सांगतोय की मी दहावीत कसा अभ्यास केला। मुलांना लक्षात आलं, त्या नववीच्या मुलाला सांगत होता की बाबा रे मी दहावीत कसा अभ्यास केला सांगू, मी म्हटलं कसा अभ्यास केला? मग तो त्या मुलांना सांग, पुस्तक वाचलं, टेक्स्ट बुक वाचली, आणि त्या टेक्स्ट बुक मधलं सगळ्या प्रश्नांची आधी उत्तरे मी माझ्या शब्दात लिहून काढली, मग मी गाईड घेतलं आणि मग गाईड मधल्या आलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत की नाही शोधून काढली। त्याच्यामुळे मला विश्वास आहे, मी काल रिझल्ट लागल्यावर त्याला विचारलं, कौतुक आहे त्या पोराने, मला सांगितलं सर मला 95% मार्क मिळाले, पण मला त्याच्या मार्कापेक्षा त्याची वृत्ती आवडली। की त्याची काय वृत्ती होती? तो गुणवंत तर झालाच, तो भविष्यात यशवंत होईल, तो कीर्तिवंत होईल, कारण त्याने आपल्या मित्रांना पण मदत करण्याची मानसिकता, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन नीड, ऐकले का वाक्य इंग्रजी मधलं? तो मित्र आपल्याला अडचणीत मदत करतो तोच खरा मित्र। म्हणा फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड। फ्रेज माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे का? मी सांगितलेली पहिली ऐकली? अहो बोला,
तोच खरा मित्र जो आपल्याला अडचणीत मदत करतो, बरोबर आहे की नाही? खरा मित्र तो। म्हणून आजच्या या कार्यक्रमानंतर याने तुमचा सत्कार केला याचा अर्थ तुम्ही गुणवंत आहात, पण आजपासून तुमचं काम आहे समाजामध्ये गुणवत्तेत कमी पडलेली जी मुलं आहेत, जी मागे राहिलेली मुलं आहेत, जे कधी नापास झालेले असतील किंवा काठावर पास झालेले असतील, अशा खालच्या मुलांना, छोट्या मुलांना त्यांची गुणवत्ता कमी असेल, किमान मी माझ्याकडनं दोन मुलांना मदत करेन, कराल का? अजून आवाज नाही आला, कराल का? नक्की आवाज नाही आहे, कॉन्फिडंट, शुअर, लॉक कर दू, करू का? नक्की बघा, तर परमेश्वर तुम्हाला भरभरून पुढच्या आयुष्यात यश देईल। आणि जे गुणवंत झाले नाही, तिथे काही पालक असतील की काही गुणवंत झाले, काही चिंता करू नका, गुणवंत झालो म्हणजे मी मगाशी सांगितलं, गुणवंताचं तर पहिलं आहे की पुढे आपल्याला यशवंत व्हायचंय, कीर्तिवंत व्हायचंय। पण मी एखाद्या विषयात मागे राहिलो, गुणवंत नाही झालो आपल्या शेतात, त्यांनी पण आपल्याला मेहनत करायची, आपल्याला त्यांना मदत करायची। मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, जी माझं भाषण संपवतो। तुमच्या सारखेच केरळ मधल्या एका शाळेमध्ये, मी माझ्या आवडीची गोष्ट आहे, एका केरळ मधल्या शाळेमध्ये एका बाकावर बसणारी तीन मुलं होती। एक मुलगा खूप हुशार होता, खूप इंटेलिजंट होता, त्याला तो 80-90% मार्क मिळवणारा, त्यावेळेच्या 10वी 11वी काहीतरी होती तुमच्या काळात, 11वी त्यावेळेला त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले, 80%। तो त्याने सायन्स मध्ये गेला आणि या देशातला फार मोठा इंजिनियर झाला, त्या काळात इंजिनियर झाला, आणि देशात असलेली आपली जी रेल्वे आहे ना, रेल्वे, त्या रेल्वेचा फार मोठा इंजिनियर झाला, रेल्वे डिपार्टमेंटचा चीफ इंजिनियर झाला, ज्याने भविष्यामध्ये रेल्वे आपल्या कोकणात आणली। नाव माहिती आहे का त्या इंजिनियरच? माहिती आहे कोणाला? ह्याला माहित असेल, माहितीये, त्याचं नाव ई श्रीधरन। काय नाव? ई श्रीधरन, टॉपर, नंबर वन। त्या एका बाकावर तीन मुलं बसायचं, एक नंबर टॉपर, ई श्रीधरन इंजिनियर झाला, फार मोठा रेल्वेचा चीफ इंजिनियर झाला, कोकणात रेल्वे आणली। बाजूला मुलगा बसायचा, तो 60-65% होता, त्याच्या लक्षात आलं की बाबा ह्याच्यावर मी हुशार नाहीये पण मी मेहनत करू शकतो, तो पण चांगला 60-65% पास झाले, आयएस झाले, चांगले चांगली पुस्तकं वाचली, चांगला अभ्यास केला, थोडी मेहनत जास्त घेतली आणि त्या काळात असलेल्या आयएसच्या परीक्षेत पास झाला आणि त्या वेळच्या असलेल्या रेल्वेच्या खात्याचे चीफ सेक्रेटरी झाले आणि नंतर महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले, ज्याने निवडणुकीतल्या अनेक सुधारणा आणल्या। कोण असतील? एन शेषन। मुलांनो फार सुंदर उदाहरण आहे, त्याने सुधारणा आणल्या, पोस्टर बिस्टर आम्ही बॅनर लावायचो, माईक वरवड सगळं बंद करून टाकतो। तो माणूस ह्याच मित्र, ह्याच मुलाचा दुसरा मित्र, पण त्याचा बॉस झाला इंजिनियर, हे काय झाले चीफ सेक्रेटरी ऑफ रेल्वे। तिसरा मुलगा होता, तो आमच्या नासिरबाईंसारखा, भालचंद्रांसारखा, आमच्यासारखा होता, आमच्यासारखा। त्याच्या लक्षात आलं आपलं काय बाबा, ह्या दोघांनी एवढे हुशार नाही, आपण 50-60 मार्काच्या खाली येणारे आहे। तो याने स्वतःला ओळखलं, ह्याच्या लक्षात आलं मी लिडरशिप चांगली करू शकतो, मला भाषण चांगलं येतं, मी अभ्यास चांगला करू शकतो, मी कॉलेजच्या युनियन मध्ये काम करू शकतो, मी त्या भागातला लीडर होऊ शकतो। आणि या मुलाने चांगलं लिडरशिप केली, त्या ठिकाणच्या असलेल्या तत्कालीन काँग्रेसचे खासदार झाले आणि खासदार होऊन त्या काळामध्ये ज्या खात्याचे हे इंजिनियर होता मित्र, ज्या खात्याचा सेक्रेटरी होता, त्याच खात्याचे रेल्वेचे मंत्री झाले, त्यांचं नाव पी उन्नी कृष्णन पुंडलिक वर्दे। आपण मेहनत केली, मला सांगण्याचा मोठी अर्थ काय, की एकाच बाकावर तीन बसलेले विद्यार्थी बुद्धीने सारखे नाहीत पण तिघांनी स्वतःला ओळखलं, स्वतःचं आत्मपरीक्षण केलं। आपण अनेक वेळेला गंडे दोऱ्यावर अवलंबून असतो, स्वतःवर विश्वास नसतो, काळा दोरा बांधला की नजर लागत नाही, काय तांबडा दोरा बांधला की काय उत्कर्ष होतो, अंकू देवाला हात लावला की तमक होतं, तमक्याकडे गेलो की तमक होतं, काही नाही, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला ओळखा मुलांनो। तुम्ही प्रथम स्वतःला ओळखा की मी काय, मी कशात एक्सपर्ट आहे, मी विज्ञानाच्या शाखेत जायला पाहिजे, मी कॉमर्सच्या शाखेत जायला पाहिजे, मी आर्टच्या शाखेत जायला पाहिजे, मी माझ्या आयुष्यात ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणचं बेस्ट काम करेन। लोकमान्य टिळक तुरुंगात होते, लोकमान्य टिळकांच्या बायकोने त्याला पत्र पाठवलं की त्यांच्या मुलाचं नाव श्रीधर, की हा शाळेत जात नाही, शिकत नाही, काय करायचं। शेवटी प्रत्येक बापाचे, आमच्या राजकारण्याच्या बापाच्या
आमच्या बायकांचे ह्याच कंप्लेंट असतात, पोरं ऐकत नाही, तुम्ही घरात राहत नाही. टिळकांचं प्रकरण आहे, टिळकांनी लिहिलं पत्र आपल्या मुलाला की बाळा तू माझी तुला विनंती आहे, मी राजकारणात आहे, मी देशाच्या स्वातंत्र्याच्या या सगळ्या संग्रामात पडलो आहे, तू आयुष्यात अभ्यास कर, मोठा हो, तू काही हो आयुष्यात, पण एवढा मोठा हो उद्या तू चप्पल बनवण्याचा कारखाना काढला की त्याच्यातलं शिक्षण घेतलंस तरी अख्ख्या देशातले लोक टिळकांचे चप्पल वापरतात एवढा तू मोठा व्हायला पाहिजे. कळला मुलांनो की तुम्ही आयुष्यात तुमचं एवढा प्रत्येक काम स्वतःला ओळखून स्वतःला झोकून आपल्या गुणवत्तेच्या आधारे आपल्या पुस्तकांच्या आधारे आपल्या गुरुजनांचा अभ्यास बरोबर घेऊन आपल्या समाजाला बरोबर एवढं टॉपर करा ज्या क्षेत्रात जाल त्या तुम्ही टॉपरच झाले. या क्षेत्रात जे क्षेत्र आवडेल तुम्हाला, तुम्ही एमपीएससीला जा, यूपीएससीला जा, तुम्ही पोलीस सर्व्हिस मध्ये जा, तुम्ही आणखी रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये जा, तुमच्या आयुष्यामध्ये जे कराल तुम्ही विज्ञानाच्या क्षेत्रात जाल. स्वतःला ओळखा, आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट आहे. हे जे पुढचे 10 वर्ष आहेत, आज तुमचं वय किती असेल, 15-16 वर्ष असेल ना बाळानो, किती असेल, 10-15 वर्ष असेल ना, 15 वर्षाचा काळ असेल तुमचा. पुढची 10 वर्ष आयुष्यातली अत्यंत महत्वाची आहे. आमचे एक सर होते, तेवढं सांगतो शेवटचं, ते आम्हाला सांगायचे, तुम्हाला सांगायलाच पाहिजे. आम्ही आमचे सर आम्हाला सांगायचे, आमच्या ज्या वर्गात आम्हाला असे बसून सांगायचे, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला एक वय असत. शिक्षणाचं वय 25 वर्षापर्यंत असत. 25 वर्षापर्यंत शिकायचं, 25 वर्षानंतर नोकरी धंद्याचं वय असतं, त्याच्यानंतर घर गृहस्थीचं वय असतं, संसार करायचा, लग्न करायचं, मुलं बाळ करायची, हेच वय असतं. आपण नेहमी गडबड करतो की आपण अभ्यासाच्या वयात संसार करतो आणि मग संसाराच्या वयात अभ्यास करायला जातो, त्याच पण वाटोळ आणि ह्याच पण वाटोळ. कुंडली वर्दे कराय की खोट. म्हणून माझी या मुलींना आणि मुलांना सांगायचंय, 25 वर्षापर्यंत घर गृहस्थी नाही, प्रेम बीम झंग काय ते काय अजिबात नाही, एकाच गोष्टीवर प्रेम करायचं, अभ्यासावर, पुस्तकावर करणार. आर यू विथ मी? माझं म्हणणं बरोबर आहे? अरे धोका नाही, अजून जोरात धोका नाही, फक्त एकच अभ्यास अभ्यास अभ्यास. 25 वर्षानंतर सगळं करायचंय तुम्हाला, संसार करायचा आहे, घरग्रस्ती करायची, ताई माई आता पालक बसलेत, कराय की खोट आहे. असं जे तुम्हाला आई बाप सांगू शकत नाही ते मुद्दा मी आज तुम्हाला सांगतो. बाळांनो पुढचे 10 वर्ष प्रचंड कठीण आहे, ताकदीचे आहेत, ध्यानतीचे आहेत. जग प्रचंड बदलते, गेल्या 50 वर्षात जग एवढं बदललं आहे, तुम्ही नशीब आहात. आम्हाला मोबाईलच माहित नव्हते, आमच्या अख्ख्या गावात एक कुठेतरी फोन होता. आज प्रत्येक गावात मुलं गडग्यावर बसून मोबाईल नाही, कुठे काय बोलतात कळत, सगळे अर्धे अधिक मोबाईलला चिकट. त्या मोबाईलचा उपयोग सुद्धा चांगला करा, त्या फेसबुकचा, त्या आणखी सगळ्या साधनांचा, त्या इंटरनेटचा, त्या गुगलचा उपयोग आपल्या ज्ञान वाढवण्यासाठी करा. पुढची 10 वर्ष मेहनत करा, पुढचं उरलेलं 60-70 वर्षाचं आयुष्य तुमचं आहे, राजासारखं जगा एवढं तुम्हाला सांगतो. काय म्हणतात ते, पुतू नका मातू नका घेतला वसा, मुला माझ्या बाबू पुतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. प्रत्येक गुणवंताने आपल्या शेजारी पाजारी शाळेतल्या 2 कमी गुणवत्तेच्या मुलांना बरोबर घ्यायचंय, घेणार नक्की ठरलं आपलं. पुढचे 10 वर्ष अभ्यासा व्यतिरिक्त काही करणार नाही. हो हो, अरे हो का नाही? हा आपल्या आमदार नितीनजी राणेंच्या वाढदिवसानिमित्त हा निश्चय करायचा. हे मंत्री होतील, हे राजकारणी आहेत, त्यांना उदंड आयुष्य मिळेल, पण त्यांची आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही पण तुमच्या कार्यामध्ये यशस्वी व्हा, एवढं सांगतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.